गेल्या 14 वर्षांमध्ये महाड विधानसभा मतदारसंघातील अनेक वस्त्या आणि वाड्यांना रस्त्यांनी जोडताना पोलादपूर तालुक्यातील गावे आणि वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसमवेत शिवसेनेसोबत मतदारांनाही जोडले असल्याचा दावा करताना आमदार भरत गोगावले यांनी ज्यांच्या विहिरीत पाणी नाही त्यांनी पोहरा टाकून काय उपयोग अशा शेलक्या शब्दात विरोधकांवर टीका केली आहे. पोलादपूर तालुक्यातील आड, निवे, ताम्हाणे, किनेश्वर, रान, पारघाट असा 5.5 कोटी रुपये खर्चाचा 6.5 किलोमीटर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर रामचंद्र डांगे यांच्या हस्ते झाला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, चांभारगणीचे सरपंच तानाजी पवार, माजी सरपंच शांताराम गोळे, कापडेखुर्दचे सरपंच संदीप काळे, दत्ताराम तळेकर, तानाजी निकम, राजेश डांगे, लक्ष्मण मोरे, ठेकेदार संजय चव्हाण, रामदास कळंबे, चांभारगणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी सरपंच तथा शिवसैनिक स्वर्गीय विठ्ठलमामा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी देशाच्या राजकारणात मोदींना पर्याय नसल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे. तसेच इथे काम कोण करतोय आणि नुसत्याच वल्गना कोण करतोय हे जनतेने पाहूनच जर भरत शेठ काम करत नसेल तर भरत शेठवर प्रेम करू नका, पण भरत शेठ सोडून कोणीही विकास कामे करत नसेल तर विनाकारण कुणाला थारा देऊ नका असे ठाम प्रतिपादन केले. तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी आमदार भरत गोगावले हे 4th वेळी निवडून येतील आणि मंत्रिमंडळ त्यांच्याशिवाय तयार होणार नाही असा विश्वास व्यक्त केला.